Hi, welcome back to yet another episode, if we may call it, of Living Life with a Kelfi Girl. Well, आधीच माझ्या मराठी बांधवांना मी सांगते, फक्त मराठी भाषिक लोक मला फॉलो करत नसल्यामुळे हा व्हिडिओ हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे, त्यामुळे कृपया मराठीचे झेंडे फडफडवू नका. हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे, त्यामुळे ॲटलिस्ट ती तुम्हाला येणं अपेक्षित आहे, त्यामुळे कृपया प्लीज कमेंट्समध्ये लिहू नका मराठी विसरलीस का, मराठी सिरियल्समध्ये काम करते आणि ब्लाबला ब्लाबला नॉनसेन्स. अभिनेत्री केतकी चितळेचा हा व्हिडिओ काहीच दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रसारित झाला होता आणि या व्हिडिओच्या सुरुवातीलाच केतकीच्या अशा वाक्यांमुळे ट्रोलर्सनी तिचं चांगलंच तोंड सुख घेतलं. केतकी ट्रोल झाल्यामुळे तिने सुद्धा ट्रोलरशी जशास तसा शब्दांमध्ये तोंडसुख घेतलं आणि मग संपूर्ण मनोरंजन विश्वासह महाराष्ट्र सुद्धा ढवळून निघाला. केतकीनं आपल्यावर अर्वाच्य भाषेत झालेल्या शिवीगाळाचा मजकूर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवला. नमस्कार, लिव्हिंग लाईफ विथ द कॅल्फी गर्लचा आजचा हा जो भाग आहे तो फक्त आणि फक्त त्या सर्व मराठीचा पोकळ अभिमान बाळगणाऱ्या शिवरायांच्या मावळ्यांना अर्पित करते, ज्यांनी शिवरायांना एका वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवलंय त्यांच्या गुणांमुळे. शिवरायांच्या नाही, मावळ्यांनी उधळलेल्या गुणांमुळे. तर सर्वात प्रथम मी दुबईकर दादूस बीइंग मराठी आणि असे अनेक जणांचे आभार मानते ज्यांनी माझं हे बोलणे फार उत्कृष्टपणे कापून महाराष्ट्रासमोर फार रंगीत आणि सविष्ट पद्धतीने प्रदर्शित केलंय. पण अर्थात ज्यांच्या नावातच इंग्रजी शब्द आहे त्यांचं कितपत मनावर घ्यावं हा वादाचा मुद्दा नाही का. असो, सुरुवात करूया माझ्यावर झालेल्या आरोपांची. मी हिंदी भाषेला राजभाषा न म्हणता राष्ट्रीय भाषा म्हणाले, म्हणून मुलांवर फार भार टाकू नये, आयुष्य ही कुठली स्पर्धा नाही असं सांगणारा व्हिडिओ तुम्ही खारेज केला. मला पाण्यात टाकलं का तर राजभाषा औपचारिक भाषा न म्हणता राष्ट्रीय भाषा म्हणाले म्हणून. आता बघूया तुम्ही किती पाण्यात आहात. जो व्हिडिओ फार व्हायरल झाला त्याच्यावरती मोठमोठ्या ठळक अक्षरात असं लिहिलं होतं की आलीस मोठी शहानी. आलीस मोठी, ठ मधला ई दीर्घ असतो, शहानी नसतं, शहाणी असतो. निषेध केतकी चीतळे, चीरस्व असतो. लाज वाटते ना, मग भारत देश सोडून जा. मी देश का सोडू आणि मला लाज वाटत नाहीये. आता या व्हिडिओ नंतर समाजातील नामवंत मंडळींनी दखल घेत तिच्यासह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेट देऊन ट्रोलर्सवर कारवाई करावी असं निवेदन दिलं. यामध्ये अभिनेता सुशांत शेलार, अभिनेता दिगंबर नाईक, शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे, ज्येष्ठ पत्रकार शीतल कर्देकर यांचाही समावेश होता. दरम्यान या घटनेचे परिणाम बुधवारी विधान परिषदेत देखील उमटले. आमदार नीलम गोरे यांनी अभिनेत्री केतकी चितळेला शिव्या देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली, कारण केतकीला केवळ शिव्याच नाही तर धमक्या देखील देण्यात आल्याचंही लक्षात आलं. विशेष म्हणजे अभिनेता सुशांत शेलारने पोलीस महानिरीक्षकांना देखील निवेदन दिलं आहे.
केतकी चितळेसोबतच जेव्हा आम्ही मुलाखतीसाठी वेळ तिची मागितली तेव्हा केतकीनं कॅमेरावर बोलण्यास नकार दिला, कारण केतकीच्या म्हणण्यानुसार मला जे काही सांगायचं होतं ती भूमिका मी आधीच स्पष्ट केली आहे आणि याची तक्रार देखील पोलीस ठाण्यात मी आधीच नोंदवली होती. आता झाल्या प्रकारामुळे केतकी चितळेला जबर मानसिक त्रास झाला आहे आणि आता तरी प्रशासन ट्रोलर्स विरोधात काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं असेल. पण या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सामाजिक माध्यमांवर अकारण एखाद्याला बदनाम करून स्वतःची शालीनता विसरत चालल्याचं स्पष्ट झालं आहे, जे पुरोगामी आणि कलासंपन्न महाराष्ट्राला निश्चितच शोभणारं नाही. सोशल मीडिया आणि डिजिटलच्या जमान्यातही सो कॉल्ड सुशिक्षित म्हणून घेणाऱ्यांना पुन्हा एकदा शिक्षित करण्याची वेळ आली आहे का, याचा विचार आता होण्याची गरज आहे.